दिल्लीतून इकडे महाराष्ट्रात मुंबईत येऊयात, कारण साई जन्मस्थानाच्या बद्दल जो वाद निर्माण झालेला आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जी बैठक बोलावलेली आहे त्या बैठकीला सुरुवात झाली आहे. सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडते आहे. या बैठकीला थोरात, विखे पाटील, आदित्य ठाकरे उपस्थित असतील. खासदार सदाशिवराव लोखंडेही बैठकीला उपस्थित होते. शिर्डीहून 30 जणांचं शिष्यमंडळ बैठकीसाठी मुंबईत दाखल झालेलं आहे. पाथरी इथं साईबाबा जन्मस्थळ विकास निधी यावरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी शिर्डीहून 30 जणांचं शिष्टमंडळ बैठकीला उपस्थित असणार आहे. या शिष्टमंडळात आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे यांचा समावेश आहे. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, आजच्या या बैठकीत तोडगा निघू शकतो? सर्वात महत्त्वाचा विलास, या ठिकाणी बैठक अजूनही सुरू व्हायला अजून वेळ आहे, कारण उपमुख्यमंत्री अजितदादा या ठिकाणी आता आलेत आणि मुख्यमंत्री थोड्याच वेळात या बैठकीत दाखल होतील. उर्वरित शिर्डी संस्थांचे जे सर्व सदस्य आहेत त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील असतील, बाळासाहेब थोरात असतील, हे देखील बैठकीला उपस्थित झाले आहेत आणि मुख्यमंत्री आता 1-2 मिनिटात या ठिकाणी दाखल होतील आणि या बैठकीला सुरुवात होईल. खऱ्या अर्थानं शिर्डी संस्थांच्या संदर्भातला जो वाद आहे की मुख्यमंत्र्यांनी 100 कोटी रुपये शिर्डी देवस्थानला या ठिकाणी पाथरी या ठिकाणी दिले होते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने हा वाद जो आहे तो सुरू झाला आणि खऱ्या अर्थाने शिर्डी संस्थान की पाथरी या संपूर्ण वादावर पुन्हा एक वादंग उठला आणि आता ही बैठक जी आहे ती या बैठकीत शिर्डी संस्थान की पाथरी या संदर्भातली चर्चा जी आहे ती होणं अपेक्षित आहे. शिर्डी संस्थांचं जे म्हणणं आहे ते मुख्यमंत्री या ठिकाणी ऐकून घेतील आणि त्यानंतर एकूण सर्व संदर्भातला पाथरीला जो 100 कोटी रुपयांचा निधी दिला आहे तो निधीच्या संदर्भातला विनियोग करायचा की त्यापेक्षा दुसऱ्या ठिकाणी या निधीचा उपयोग करायचा, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गुंतागुंतीची जी भूमिका आहे ती या ठिकाणी आहे आणि यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक आहे. आता शिर्डी संस्थांचं सर्व म्हणणं ऐकून घेतील मुख्यमंत्री आणि त्यानंतर राज्य सरकारची जी भूमिका आहे ती भूमिका जी आहे ती या ठिकाणी स्पष्ट केली जाईल. विलास, ठीक आहे, पण शिर्डीहून जे शिष्टमंडळ आलेलं आहे प्रफुल्ल, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांचा आक्षेप जो आहे त्यावर ते कायम आहेत अजून सुद्धा? त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की शिर्डी संस्थांचं जे महत्त्व आहे ते कायम अबाधित या ठिकाणी राहिलं पाहिजे आणि त्या संदर्भातली भूमिका ती त्यांनी कायम ठेवली आणि त्यामुळे शिर्डी बंदचं जे आव्हान आहे त्यांनी केलं होतं आणि त्या शिर्डी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो त्यांनी या ठिकाणी मिळवला होता. या सगळ्या गोष्टींवर शिर्डी संस्थांची भूमिका अजूनही कायम आहे की शिर्डी संस्थांचं मूळ जे साईबाबांचं जे स्थान आहे ते शिर्डीच आहे आणि त्यावर ते ठाम आहे आणि त्याचा जो दर्जा आहे तो कायम राहावा ही भूमिका आहे शिर्डी संस्थांचे जे सर्व पदाधिकारी त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे.